नमस्कार, सार्वमत संवादमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहे श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार लहुजी कानडे. आपलं स्वागत आहे. सध्याची करोना स्थिती हाताळण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न, त्या अनुषंगाने गावागावात झालेले आढावा बैठकी, जे काही निरीक्षणं नोंदवली गेली त्याबर हुकूम टाकलेली पावलं, अशा सर्व अनुषंगाने आज आपण आमदार साहेबांशी बोलणार आहोत. आमदार साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिला प्रश्न असा आहे की आता करोनाने ग्रामीण भागातही पाय पसरले आहेत, अनेक वाड्या वस्त्यांवरही करोना पोहोचल्याचं आपल्या समोर आलेलं आहे. तुम्ही आता आढावा घेता आहात, तुमचं निरीक्षण नेमकं काय आहे? आपण म्हणताय ते बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये पहिल्या लाटेमध्ये कोरोना फारसा नव्हता, दृश्यमानही नव्हता. त्या काळामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर शेतीची काम करत होता. दुर्दैवाने यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. मी मतदारसंघातील जेव्हा बहुतेक गावांच्या भेटी केल्या तेव्हा अत्यंत अस्वस्थ करणार आणि दुःखद असं चित्र दिसले की बहुतेक प्रत्येक गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. दुर्दैवाने अशीही काही गावं आढळली की ज्या गावामध्ये 15 ते 20 पर्यंत मृत्यू झाले. तिसरी एक गोष्ट आढळली की पुरेशा प्रमाणामध्ये लोकांना न समजल्यामुळे घरातच थांबून उपचार करून घेण्याचं त्यांनी ठरवलं. संपूर्ण घरातील सारे सदस्य संसर्गजन्य झाले आणि एका कुटुंबातले काही ठिकाणी 3-4 सदस्य मृत्यूमुखी पडले. अशी ही वाईट परिस्थिती निदर्शनास आली. आता ही जी सर्व परिस्थिती उद्भवलेली आहे तिला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर, शासनाच्या पातळीवर प्रयत्न करत आहे. परंतु या सर्व प्रयत्नांना जोपर्यंत एका शिस्तबद्ध नियोजनाची जोड मिळत नाही तोपर्यंत ही जी अव्यवस्था आहे ती सुरळीत होणार नाही, असं एक माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून मला व्यक्तिशः आवडत. सर, तुम्ही उल्लेख केला की एकेका गावात 20-25 मृत्यू झालेले आहेत. आता हे मृत्यूंची नोंद आहे की नोंदीच्या पलीकडचे हे कोरोनाचे मृत्यू आहेत? माझ्या मतदारसंघामधील ज्या गावामध्ये अशी दुर्दैवी घटना घडली सुदैवाने त्या सर्वांची नोंद आहे. म्हणजे आपल्याकडे असं नोंद न झालेले मृत्यू असं शक्यतो कुठे नाही. तेवढ्या बाबतीमध्ये आपल्याकडे तेवढी जागरूकता आहे. ते कुठेतरी उपचार घेत होते, तेच त्यांचा मृत्यू झाला. या सर्व नोंदी आपल्याकडे होत आहेत. म्हणजे नोंदीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तरी किमान आपल्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात मृत्यू झाला आणि त्याची नोंदच नाही. असं घडलेलं नाहीये, घडणारही नाही, तशी परिस्थिती पण नाही. तेवढं आपण सजग आहोत. पण त्याबाबत काही प्रश्न असेही आहेत की अँटीजेन चाचणी किंवा त्यांची आरटीपीसीआर टेस्ट जी आवश्यक आहे करोनामध्ये, अनेक नागरिकांनी केली नाही किंवा घाबरतात किंवा ती लोक घरीच उपचार घेत बसलेत, असे काही केसेस असतील ना? नाही, असं घडलं नाही. जेव्हा रुग्ण कंटिन्युअस त्याला त्रास व्हायला लागला, त्या गाव घरातल्या माणसाने लोकांनी तो रुग्ण ताबडतोब दवाखान्यामध्ये हलवलं, त्याच्या चाचण्या एक झाल्या आणि आपण आपली जी आरोग्य यंत्रणा ही तशी त्या चाचणीच्या बाबतीमध्ये अशी सजग आहे. त्यामुळे मला अशी चाचणी न झालेली किंवा कोरोना झाला परंतु निदान नाही झालं आणि मृत्यू झाला अशी केस काही मला आढळली. म्हणजे जे सांगितलं मला जात आहे माझ्या दौऱ्यामध्ये भेटून लोकांनी जे सांगितलं ते पॉझिटिव्ह होते, याचा अर्थ त्याची चाचणी झालेली होती हे निश्चितपणे समोर आलेलं आहे.
आमदार साहेब, आपल्याला प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. आता अलीकडे करोना नियंत्रणासाठी प्रशासनालाच अग्रभागी राहून हे सर्व करावं लागतंय, पण राजकीय आणि प्रशासकीय समन्वय, शेवटच्या माणसापर्यंतच्या सूचना ह्या काही तेवढ्या व्यवस्थितपणे पोहोचत नाही असा एक अनुभव आहे. पहिल्या लाटेमध्ये ज्या गांभीर्यानं आणि ज्या उत्साहानं आपण ग्राम पातळीवर ग्राम सुरक्षा समित्या गठीत केल्या, त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, अजून कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन त्यांना एक जबाबदारी दिली. त्या मंडळींनी एखादा रुग्ण जर सापडला तर आरोग्य कर्मचाऱ्याच्या मदतीने तो ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला त्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करणं हे जेवढं काटेकोरपणे मागच्या वेळेस झालं, दुर्दैवाने दुसऱ्या लाटेच्या वेळेस आपण ना कठोर लॉकडाऊन केला आणि मागच्या लॉकडाऊनचे वाईट अनुभव लक्षात घेऊन निर्बंध लादले आणि या ग्राम सुरक्षा समित्या देखील कार्यान्वित करायला काहीसा उशीरच झाला. आता आता आपण मागच्या एक महिन्यापासून आपल्या ग्राम सुरक्षा समित्या आपण कार्यान्वित केल्या. आता गावोगाव आपली माणसं अंशिक होईना, परंतु आता सजगपणे हे सर्व करत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं गावातल्या आशा वर्कर्स असतील, अंगणवाडीच्या ताई असतील, यांच्या माध्यमातून आता आपण डोर टू डोर सर्व्हे करतो आहोत आणि आता आपण बहुतेक प्रत्येक गावामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून घरात थांबण्याऐवजी विलगीकरण कक्षामध्ये थांबा अशा स्वरूपाचं नियोजन केलंय आणि ते आता आपण प्रत्यक्षामध्ये आणतो. मला या बाबतीमध्ये अधिक सूक्ष्म नियोजन झालं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटत. सर, आता तुम्ही स्वतः आढावा घेताय, सूक्ष्म नियोजन करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे किंवा जी राबवण्याची जबाबदारी आहे तिथे आपल्या काही नियमांमुळे मनुष्यबळाचीही कमी आहे. नाही, आपल्याकडे शासकीय मनुष्यबळाची कमतरता आहे असं मला वाटत नाही. त्याच कारण असं आहे, एका ग्राम स्तरावर काम करणारे किमान डझनभर कर्मचारी प्रत्येक गावामध्ये. कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे सरकारी कार्यालयात येण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी हे सरकारी कर्मचारी आहेत आणि आपल्याला अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांची मदत घेता येईल ती घेतलीच पाहिजे या मताचा मी आहे. आपण जर गावातील सर्व ग्रामसेवक असतील, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल, त्यानंतर अंगणवाडी ताई असतील, हे सर्व जे कर्मचारी, या सर्व कर्मचाऱ्यांना सरपंच, त्यांचा उपसरपंच, गावातील पोलीस पाटील या सर्वांची जर टीम बनवली तर मला वाटतं ही किमान 10-12 लोकांची टीम होऊ शकते. या 10-12 लोकांना कंबाईन जबाबदारी तर द्यायचीच, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी तर द्यायचीच, परंतु सोबतच आपलं गाव नावाचं जे एक छोटासा घटक आहे त्या घटकाला वार्ड निहाय किंवा गल्ली निहाय त्याची जबाबदारी जर 2-2 कर्मचाऱ्यावर दिली आणि असं जर आपण सांगू शकलो की या गल्लीची जबाबदारी तुमच्यावर आहे, मग तिथे डोर टू डोर सर्व्हे असेल, ज्यांना काही लक्षणं दिसत आहेत त्यांच्या आरटीपीसीआर चाचणी करणं असेल, ते पॉझिटिव्ह येत आहेत त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवणं असेल, त्यांना दवाखान्यामध्ये हलवण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी या टीमनं पुढाकार घेऊन संबंधित यंत्रणेला कळवणं, जिथे बेड उपलब्ध आहेत त्याची माहिती घेणं आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचवणं, अशा स्वरूपाचं जर नियोजन आपण करू शकलो तर मला वाटतं गावामध्ये हा जो अनावस्था प्रसंग आता मागच्या व्यवस्थापनामुळे निर्माण झाला, संपूर्ण घरच्या घर बाधित झालं, आपण ही सवलत दिली म्हणून झालं हे सर, घरातल्या घरात गृह विलगीकरणाची हे जर आपण टाळलं असतं तर संपूर्ण घर बाधित होण्याचा प्रसंग क्वचितच आला असता.
आता आपण ते टाळतोय हे उत्तम आहे, कारण आपल्याकडे अजूनही आपल्या शेतकरी बांधवांच्याकडे, शेतमजूर माणसाकडे, गावातल्या गरीब माणसाकडे अशी एवढी आईस पैस मोठी घरं नाहीये जिथे स्वतंत्र बेडरूम आहे, त्या बेडरूम मध्ये संडास बाथरूम एकच आहे, खोल्या चार असतीलही परंतु घरामध्ये संडास बाथरूम एकच आहे। ते जर त्या बाधित झालेल्या माणसानेही वापरलं तर स्वाभाविकपणेच घरातील इतर सदस्यही संसर्गजन्य होण्याचा त्यामध्ये मोठा धोका आहे। तेवढ्यासाठी का होईना, हे सर्व अज्ञानापोटी होत आहे। घरातल्या एक ज्या सदस्याला बाधा झाली त्याला जर याची जाणीव झाली की आपल्यामुळं आपला भाऊ, आपली बहीण, आपली मुलं, आपले आई वडील यांनाही बाधा होते आहे, होईल आणि त्यामुळे अनावस्था प्रसंग येईल, तर तो आपल्या प्रियजनांना संकटामध्ये नाही टाकणार। परंतु हे नीटपणे समजून न सांगितल्या गेल्यामुळं हे सर्व प्रसंग आले, आणि हे जर आपण समजून सांगितलं आपलेच आपल्यामुळेच आपल्या घरातले प्रिय माणसं, आपली जिवलग माणसं बाधित होत आहेत, तर तो एकटा माणूस गावामधल्या विलगीकरण कक्षामध्ये जसा पहिल्या टप्प्यामध्ये तसा याही टप्प्यामध्ये येईल। अर्थात त्याला घरून जेवण त्या दारापर्यंत आणून देता येईल, स्वयंसेवक त्याला जेवण देईल, त्याच्यात काही अडचण येणार नाही। आता तरी किमान पक्षी हे सर्व काटेकोरपणे व्हायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं। सूचनांचा प्रवास फार संतपणे सुरू आहे, म्हणजे तुम्ही आता प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक वर्ष तुम्ही काम केलं, तुमच्याकडे दांडगा अनुभव आहे, आता तुम्ही राजकीय नेते आहात। आता ज्या काही सूचना तुम्ही केल्या आहेत की सूचनांनंतर त्याची अंमलबजावणी ही एक प्रक्रिया आहे, पण ह्या सगळ्या प्रक्रियेत आपण कुठेतरी फार संत झालोय असं तुम्हाला वाटत नाही? नाही, आता जे काही सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करतोय त्याच्यातला पहिला भर काय होता की आपण आपल्या लोकांसाठी ऑक्सिजन बेडची सुविधा केली पाहिजे, ती वाढवली पाहिजे। आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की पहिल्याच लाटेमध्ये मी माझ्या आमदार निधीतून 30 लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च केली श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 50 ऑक्सिजन बेडची सोय केली। मला वाटतं त्याचा फायदा तिथे आमच्या आजूबाजूच्या शेतकरी समाजाला, गरीब वर्गाला मोफत उपचार मिळण्यामध्ये झाला। अदरवाईज खासगी दवाखान्यामध्ये कोविडवर उपचार घ्यायचा म्हटला की अंगावर काटा येतो, कारण एवढी मोठ्या प्रमाणावर बिलं खासगी दवाखाने यासाठी देतात की होतात असा त्यांचा दावा आहे। दुसरा भर होता की सुसज्ज स्वरूपामध्ये एसिम्प्टोमॅटिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी कोविड केअर सेंटर उभारले पाहिजे। मी आमच्या श्रीरामपूरमध्ये 2 आदिवासी मुलांची नवीन बांधलेली वसतिगृह ताब्यात घेतली, एक बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह ताब्यात, अगदी 2-2, 3-3 मजली या इमारती आहे, आणि त्याच्यामध्ये 500 बेडचं कोविड केअर सेंटरच। ही सर्व सुविधा झाल्यानंतर आम्ही जाणीवपूर्वक शहरातल्या जे जे डॉक्टर्स कोविड केअर सेंटर सुरू करू इच्छित आहेत आणि त्यांच्याकडे जर योग्यता असेल, त्यांच्याकडे मनुष्यबळ असेल, तज्ज्ञ डॉक्टर्स असतील, ते काही ऑक्सिजन बेडची सोय करणार असतील, तर या लोकांना प्रशासनाने त्यांचे कोविड सेंटर चालवायला परवानगी दिली। मला वाटतं श्रीरामपूरमध्ये, श्रीरामपूर सारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी आज किमान 14 ते 15 खासगी कोविड उपचार केंद्र आहे, एक ग्रामीण रुग्णालयातलं उपचार केंद्र आहे। मला वाटतं ही पुरेशी सुविधा आपण अगदी दूरदृष्टी ठेवून प्रारंभीच केल्यामुळं किमान पक्षी एक घडलं की तिथल्या तिथे रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सोय झाली, अदरवाईज ते अवघड आहे। श्रीरामपूरला पुन्हा जो फ्लो आहे तो आजूबाजूच्या तालुक्यातून आहे, राहुरीतून आहे, वैजापूर मधून आहे, बाकीकडून आहे, ही सर्व सोय तिथे होऊ शकली। माझ्या मतदारसंघामध्ये राहुरीतली 32 गाव आहे, आम्ही देवळाली प्रवरामध्ये पुन्हा शासकीय कोविड सेंटर उभं केलं, एक ग्रामपंचायतच्या आणि काही कार्यकर्त्याच्या पुढाकारातून ताकडीमेळ्यामध्ये एक कोविड सेंटर सुरू केलं। या सर्व व्यवस्था
लावण्यामध्ये आपला सुरुवातीचा काळ गेला. आता एक लक्षात येत आहे का, हे ठीकच आहे, हे बरोबरच आहे, परंतु सर्वात मोठं काम जे आहे या सर्व महामारीमधून वाचण्याचं, ते केवळ आणि केवळ शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांचं लसीकरण करून घेण्यातूनच होईल. आपल्याला मी अत्यंत विनम्रपणे सांगू, माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, या परिस्थितीमध्ये मागच्या 8-10 दिवसापासून मी मतदारसंघामध्ये फिरतो आहे. फिरून करतोय काय, मी प्राधान्याने सुरुवातीला जी गावं निवडली त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असणारी गावं, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या गावचे सरपंच असतील, काही सदस्य असतील, डॉक्टर्स असतील, कर्मचारी असतील, मी त्यांच्या बैठका घेतो. हा जो एक गोंधळ दिसत होता की प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी गर्दी होते, आमच्या पुढे ते एक चॅलेंज होत, ही गर्दी दुर्दैवाने कोरोना स्प्रेडर सेंटर मध्ये रूपांतरित होते आहे, ते होता कामा नये, ही गर्दी कमी केली पाहिजे. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचाऱ्यांशी बोलून, डॉक्टरांशी बोलून, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन ही गर्दी टाळण्यासाठीचा आणि लसीकरणाचं एक नियोजन लावण्याचा प्रयत्न, सर्वांना सांगितलं की आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जेवढे उपकेंद्र असतील त्या प्रत्येक उपकेंद्रासाठी आठवड्यातील एक वार करून द्या. म्हणजे जर पडेगाव आरोग्य केंद्रामध्ये 4 उपकेंद्र असतील तर एक वार सोमवारचा एका केंद्रासाठी, मंगळवार दुसऱ्या केंद्रासाठी, बुधवार तिसऱ्या केंद्रासाठी, गुरुवार चौथ्या केंद्रासाठी आणि मुख्यालयासाठी 2 दिवस असं जर वाटप केलं आणि त्या उपकेंद्र अंतर्गत असणारी जी 2 गावं आहेत किंवा 3 गावं आहेत, 2-3 गावासाठी जे उपकेंद्र असतात, त्या 2-3 गावातील नागरिकांचं लसीकरण त्याच दिवशी होईल. म्हणजे त्या दिवसापुरती गर्दी फक्त त्या 2 गावातल्या लोकांची असेल, ती देखील टाळावी यासाठी केलं काय, तर त्यातील लोकांना, येणाऱ्या रजिस्टर झालेल्या लोकांना पुन्हा टोकन द्यायचं, लसीची उपलब्धता तर आपल्याकडे 120 डोस असतील सोमवारी देण्यासाठी, तर 120 लोकांनाच टोकन द्यायचं, म्हणजे येणाऱ्या लोकांच्या मध्ये निराशा येणार, गर्दीही टळेल, या पद्धतीचं नियोजन. आता बहुतेक सर्व आरोग्य केंद्रावर आम्ही लागतो. मोठा प्रश्न होता नगर परिषदेच्या हद्दीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये होणाऱ्या गर्दीचा. एक तर आमचं ग्रामीण रुग्णालय शहरापासून 4-5 किलोमीटर दूर होत. मी 15 दिवसापूर्वीच, महिन्यापूर्वीच खर तर ग्रामीण रुग्णालयाला सूचना केल्या होत्या की आपण हे केंद्र शहरामध्ये आणू, काही अडचणी होते, इंटरनेटचे प्रॉब्लेम होते, जागेचे प्रश्न होते. शेवटी आम्ही ग्रामीण रुग्णालयाऐवजी आता श्रीरामपूर शहरामधल्या आझाद मैदानामध्ये असणारे जे वाचनालय, तिथे आता लसीकरणाचं केंद्र आणलं. तिथली गर्दी टाळण्यासाठी पूर्ण कोकण पद्धती सुरू केली आणि आता आम्ही नियोजन करतोय की शहरामध्ये जेवढे वार्ड आहेत, पहिले 2-3 वार्ड एका दिवशी, दुसरे 2-3 वार्ड दुसऱ्या दिवशी, तिसरे 2-3 वार्ड तिसऱ्या दिवशी, अशा पद्धतीनं आठवड्यातले 7 वार्ड वार्डनिहाय वाटून द्यायचे आणि त्या वार्डानिहाय जे लोक लसीकरणासाठी ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना एवढी लस उपलब्ध आहे, त्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रमाने टोकन द्यायचे. आणि हे सर्व करताना डॉक्टरांना आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कुणाही राजकीय पुढाऱ्याचं, आमचं इव्हन माझं सुद्धा ऐकायचं नाही, अत्यंत पारदर्शकपणे कुणाचीही लुडबुड न होऊ देता तुमच्याकडे नोंदी ज्या ज्येष्ठतेप्रमाणे आहेत त्या ज्येष्ठतेप्रमाणेच टोकन द्यायचं आणि आपल्याला कोणत्याही क्षणी लोकांना पटवून देता येईल या माणसाला काय, म्हणजे पक्षपातीपणाचे आरोप होणार नाहीत. आणि कारण ही लक्षीकरणाची प्रक्रिया ही 2 दिवसाची 4 दिवसाची नाहीये, मला नम्रपणे असं वाटतं किमान 7-8 महिने सतत रोज रोज हे लसीकरण करावं लागणार एवढी मोठी आपली लोकसंख्या, त्यात पुन्हा लसीकरणाचा जो पुरवठा करायचा आहे
त्या पुरवठ्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवले, म्हणजे त्याबाबत आपण आत्मनिर्भर नाहीये. केंद्र जेवढे डोस देईल तेवढ्यातच आपल्याला आपलं नियोजन करायचं. 18 ते 44 साठीचा भार केंद्राने राज्य सरकारवर सोपवलाय. राज्य सरकार स्वतःच टेंडर करेल, स्वतःची खरेदी करेल. आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तर एकाच वेळेस वन टाइम चेक देऊन जेवढी गरज आहे तेवढे डोस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. परंतु कोणत्या राज्याला किती डोस द्यायचे हे शेवटी केंद्र ठरवणार आहे. म्हणजे पुन्हा आपण परावलंबी आहोत. त्यामुळं येणारा जो लसीचा साठा आहे आणि आतापर्यंत जो आपला अनुभव आहे त्यावरून असं लक्षात येते की मर्यादित स्वरूपातच लस रोज मिळणार आहे आणि त्याच्यातच आपल्याला नियोजन करावं लागतं. त्यामुळे ही टोकन पद्धती लावल्याशिवाय आणि पारदर्शकपणे हे सर्व केल्याशिवाय लसीकरणाच्या मध्ये आपल्याला शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करता येणार नाही असं आम्हाला वाटतं. टोकन पद्धतीचा उल्लेख केला, काही तक्रारी आधी होत्या, आता कदाचित त्रुटी दूर करत आपण पुढे जातोय. बळी तो कानपिळी हा प्रकार लसीकरणातही दिसत होता. राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक यांच्या लसीकरणासाठी दबाव येत होता अशा तक्रारी होत्या किंवा अशी चर्चा होती. आता जे नियोजन तुम्ही सुरू केलंय त्या नियोजनानुसार आता हे बंद होईल का? नक्कीच व्हायलाच हवं. आणि ते जर झालं नाही त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी चुका केलेल्या आढळल्या तर त्यांना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतील. जेव्हा आम्ही स्वतःहून सांगतो की मी आमदार जरी असलो तरी माझंही ऐकायचं नाही आणि आपल्याकडचं जे रेकॉर्ड त्याप्रमाणे ते करायचं. अजून एक गोष्ट आपल्याला मी जरूर सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. जे रजिस्ट्रेशन आहे केंद्राचं जे ऍप आहे कोविन, राज्य सरकार प्रयत्न करते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांकडे राज्याचं स्वतंत्र ऍप करू द्या अशा स्वरूपाची विनंती केलेली, ती काही मान्य झाली नाही. त्या कोविन ऍपमध्ये एक मी त्याला दोष म्हणायचा का नाही म्हणायचं मला माहित, पण एक अडचण अशी आहे की कोविन ऍपमध्ये देशातल्या कोणाही माणसाला कोणत्याही सेंटरचं नाव टाकून रजिस्ट्रेशन करता येईल. हे असं की आमच्या निमगाव खैरी केंद्रामध्ये लस उपलब्ध आहे. तर एखादा दूरचा माणूस म्हणजे औरंगाबादचा माणूस देखील निमगाव खैरीचं नाव टाकू शकतो आणि तो तिथं लस घ्यायला येऊ शकतो. त्याच्यामध्ये व्हायला लागलंय काय, का आमच्या खेड्यापाड्यातला जो काही समाज आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे किंवा गरीब समाज आहे आणि जो प्रामुख्याने इंटरनेट फ्रेंडली नाहीये आणि ज्या माणसाला रजिस्ट्रेशन करायलाच अडचणी आहे, मग हा मोबाईल किंवा इंटरनेट फ्रेंडली नसणारा माणूस लसीकरणापासून मागे राहील. आम्ही प्रशासनाकडे असा एक प्रस्ताव विनंती करून म्हणजे केली आहे की आपल्याला असं काही करता येईल का, आपल्या गावातल्या मतदार यादीनुसार आमच्या गावातले सर्वच लोकांची नोंदणी करण्यासाठीची एक व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर आपल्याला करता येईल. तसं जर झालं तर केवळ नोंदणी करता येत नाही म्हणून तुम्ही गरीब माणूस लसीकरणापासून वंचित राहणार. आम्ही ती एक व्यवस्था लावतो. हा त्याचा नंबर चाहे उशिरा येईल, त्याला टोकन चाहे उशिरा मिळेल, परंतु किमान पक्षी प्रत्येक गावातील जो 18 वरचा मतदार आहे त्याचा ऑलरेडी आपल्याकडे यादी आहे, नोंद आहे, त्या सर्वांचं जर आपण कोविन ऍपवर रजिस्ट्रेशन करू शकतो, नोंदणी करू शकतो, तर त्याचा केव्हा ना केव्हा नंबर येईल ना. आणि तो रजिस्ट्रेशन शिवाय, रजिस्ट्रेशन झालं नाही म्हणून तो लसीकरणासाठी वंचित राहिला असं घडणार नाही. तर त्याची पण एक व्यवस्था लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं या पद्धतीनेच या एक जी समस्या समोर येते आहे तिला सामोरं जावं लागेल. आम्ही आता अनेक गावच्या ग्रामपंचायतीने ठराव केले की आमच्या केंद्रावर आमच्याच इथं अंतर्भूत असणाऱ्या गावातलंच लोकांचं लसीकरण झालं पाहिजे, बाहेरच्या लोकांचं लसीकरण होत नाही. आता हे टाळण्यासाठी हे संघर्ष आहे. हे जर संघर्ष होऊ द्यायचे नसतील तर त्याला एकच पर्याय आहे की स्पष्टपणे एक सर्वांना सांगितलं पाहिजे, वरून सांगितलं पाहिजे की तुमच्या
कार्यक्षेत्रामध्ये जे लसीकरण केलं आहे, तुमच्या तालुक्यामधले जे लसीकरण केंद्र आहे, आपण त्याच लसीकरण केंद्रामध्ये आपलं लसीकरण करून घ्या. अदरवाईज शहरातली गर्दी जर खेड्यापाड्यातल्या लसीकरण केंद्रावर दिली तर आमचा खेड्यातला माणूस जो अजून योग्य पद्धतीने लसी नोंदणी करू शकत नाही तो मागे राहील, हा एक धोका मला वाटतोय. त्यासाठी ही टोकन देण्याची पद्धत आपण जी सुरू केलेली आहे त्यातून मला वाटतं योग्य पद्धतीने हे लसीकरण होऊ शकेल. आमदारसाहेब, आता तुम्ही जो प्रश्न मांडला तो अनेक आपल्या, एक तर नगर जिल्हाच आपला वाड्या वस्त्यांचा आणि पाड्यांचा जिल्हा आहे आणि अशा स्थितीमध्ये अनेक गावांमध्ये इंटरनेटही व्यवस्थित चालत नाही, हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला, पण हे सरकारपर्यंत पोहोचलंय का सर्व? नाही, आता हे आम्ही माननीय मंत्री महोदयांच्या मीटिंग मध्येच हे विषय चर्चेले जातात, सरकारपर्यंत जातच आहेत ना. आपण संदर्भातली मांडणी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, या अडचणी सर्व सांगितल्या आणि मुख्यमंत्री महोदयाने देखील स्वतंत्र ऍप करण्याची जी मागणी आपल्यासाठी केलेली आहे त्याच्या पाठीमागे ही सर्व कारण आहे. नाही पण ऍपच्या बदल्यात ऍप म्हणजे पुन्हा इंटरनेट आलंच, हा विषय पुन्हा येतो तोच येतो. ते ठीक आहे ना, तरी देखील आपल्याला आपल्या पद्धतीने नोंदणी करता येईल आणि फार तर केंद्रानं त्यांच्या मुख्य ऍपला आपला ऍप जोडावं ना, तरी काय करतो. परंतु संपूर्ण देशासाठी एकच ऍप असल्यामुळे ते क्रॅक होणं, ते बंद पडणं, त्याच्यावर लोड येणं, सर्व्हर डाऊन होण्यासारखे प्रकार घडतात, ते घडणार नाही. आपण म्हणतो की करोना रोखण्यासाठी आपण एकत्रितपणे सामोरं गेलं पाहिजे सगळ्या स्थितीला, पण राजकीय नेते स्थानिक, आता वरच्या पातळीवर तर भांडणं आपण रोज बघतोच आहे की काय सुरू आहेत राजकीय दृष्ट्या, ग्रामीण पातळीवरही राजकारणाचा श्रेयवाद आता सुरू झाल्याचा आमच्याकडे काही नजरेस येत आहेत काही घटना. तुमचा अनुभव काय आहे? बघा, राजकारण म्हटलं म्हणजे श्रेयवाद आला. कार्यकर्ते आपल्याला श्रेय मिळावं म्हणून आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात, परंतु मी ते श्रेयासाठी प्रयत्न करतात असं समजण्याऐवजी, असं मानण्याऐवजी, त्यांच्यातलं जे माणूसपण आहे ते प्रत्येकामध्ये असतं. संकटाच्या काळामध्ये आपली माणसं अधिक सजग होतात आणि आपल्याकडे मोठी परंपरा आहे संकटाच्या काळामध्ये धावून जाण्याची. मला वाटतं या पद्धतीनं जर अनेक हात पुढे येत असतील तर त्याचं स्वागत करायला हवं. मी माझ्या मतदारसंघातील खाजगी कार्यकर्त्यांनी उभा केलेल्या बहुतेक सर्व कोविड सेंटर्सना भेटी दिल्या, तेथील कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था केली, औषधांची व्यवस्था केली आहे, मला वाटतं त्याची मदत होते आहे. एकट्या सरकारी व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी या पद्धतीचे जे गावोगाव प्रयत्न होत आहेत त्याचं कौतुकच केलं पाहिजे. मी तरी कौतुक करतो आहे, गावोगाव त्यांच्यापर्यंत जातो आहे आणि आम्ही सर्वजण मिळून एक गोष्ट मी तर बोलतो आहे जाहीर, हे राजकारणाचे दिवस नाहीत, हे सर्व विसरून आपल्याला कोरोनाशी दोन हात करण्याचे हे दिवस आहे. त्यामुळं मला या श्रेयवादाबद्दल काही फारस त्याच्याबद्दल काही टीकात्मक बोलावं असं वाटत नाही. उलट जी जी मंडळी काही करू पाहत्या त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना शक्य असेल ती मदतही केली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटत. म्हणजे आमदार साहेब, आता आपलं श्रीरामपूर शहर ते आपल्या श्रीरामपूर तालुक्यातील गाव खेड्यांमध्ये राजकीय समन्वय आहे असा तुमचा दावा आहे का? राजकीय समन्वय माझ्या वैयक्तिक जर तुम्ही विचाराल तर मी राजकीय समन्वय मानणार आहे. मी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं या पद्धतीने गेले वर्ष दीड वर्ष काम करतो आहे. निवडणुकीपुरते पक्ष असतात, निवडणुकीपुरते गट असतात, निवडणूक संपल्यानंतर मात्र आपण ज्याने आपल्याला मत दिलं का नाही दिलं याचा विचार न करता तिथलं काम जर महत्वाचं असेल तर ते काम केलं पाहिजे या भावनेने मी करतो आहे. त्यामुळं हा जो सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे हाच राजकीय समन्वय निर्माण करेल आणि हा समन्वय आहे असं मी माझ्या पुरतं मानून पुढे चाललेलो आहे. मला असं वाटतं ही आत्ताची जी कोरोनाची पीक अवस्था आहे ही जरी उद्या परवा ओसरली तरी देखील कोरोना अजूनही वर्ष दीड वर्ष आपली पाठ सोडणार नाही. त्यामुळं दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपण करायला, नंबर एक
कोरोना बद्दलची समाजामध्ये जी अत्यंत दहशत आणि भीती निर्माण झाली ती भीती नष्ट करायला आपण एक गोष्ट बघितली, प्रचंड रुग्ण वाढत आहे, मृत्यूही त्या प्रमाणाने दिसत आहे, परंतु तरी देखील आपलं मृत्यूचं प्रमाण 1.3-1.5 पेक्षा जास्त झालेलं नाही. याचा अर्थ असा आहे की मृत्यूचं प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे अगदी सर्व मरतातच असं नाही, त्यामुळे तुला काही भ्यायचं कारण नाही. शेकड्यामध्ये एखादा माणूस दगावणं हे वाईटच आहे, परंतु तरी देखील हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे 99% माणसं कोरोना होऊनही जगतात आणि चांगलं जगतात, हा जो एक प्रबळ आशावाद आहे हा आपण लोकांच्या मनामध्ये जागवला पाहिजे आणि लोकांच्या मनातली भीती काढली पाहिजे. नंबर 2, हे जे रेमडेसिवीर आणि याच्याबद्दलचं जे लोकांच्या मनामध्ये एक निर्माण झालेलं आपण दिसत आहे. मी स्वतः कोरोनाग्रस्त झालो आणि जवळजवळ 20-21 दिवस दवाखान्यात. आपल्याला सांगतो का रेमडेसिवीर असेल किंवा स्टेरॉइड असेल, त्याच्यावरती स्टेरॉइड त्याच्या अत्यंत वाईट साईड इफेक्ट आहे. त्यामुळं आणि ते काय अगदी अमृत आहेत आणि एकमेव रामबाण आहेत असंही कोणी तज्ञाने सांगितलेलं नाही, किंवा त्याच्याबद्दल एवढं पॅनिक होण्याची गरज नाही हेही आपण जनतेला समजावून सांगितलं पाहिजे. उलट त्याचे साईड इफेक्ट आहेत. नवे जे आजार आता येत आहेत ह्या स्टेरॉइडच्या अतिवापरातून आलेले ते आजार हेही आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं ही कोरोनाची भीती दूर केली पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, हा कोरोना अजूनही 1-2 वर्षांसाठी आपल्या सोबत राहणार आहे, तर आपल्याला देखील त्याच्या सोबतीनं जगता आलं पाहिजे. म्हणजे असं की आता प्रशासनाला जवळजवळ सरकारी कार्यालय बंद आहेत, 15% उपस्थिती आहे, काही ठिकाणी अधिक आहे, त्यामुळं जवळजवळ व्यवस्था ठप्प झाल्यासारखी वाटते. पण तशी जर ती ठप्प झाली तर ते योग्य होणार नाही. व्यवस्थेने व्यवस्थेचं काम केलं पाहिजे. मी काल उत्तरगावच्या दौऱ्यावर होतो, एका शेतामध्ये अशा लोंबकळणाऱ्या तारा मला दिसल्या. मी तिथून डेप्टी इंजिनियरला फोन करून त्यांना सांगितलं मी थांबून पाहतोय, तुम्ही इथे या आणि हे बघा, यांना लाईट नका देऊ तुम्ही, परंतु त्या ताऱ्याला अडकून माणसं मरतील त्याचं काय करायचं, ही कामं करावी लागतील. अनेक गावातून शेतकऱ्यांकडून फोन येत आहेत का साहेब आमचं तलाव भरून द्या, आमचा गाव तलाव भरून देण्याचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार होईल. मी आमच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून ते भरून देण्यासाठी तुम्ही तातडीनं पाणी सोडलं पाहिजे म्हणून आग्रह धरतो आहे. मी काल रस्त्याची कामं चालू आहेत, मी 2 ठिकाणी थांबून रस्त्याची कामं बघितली. उद्या आमची खरीपाची कृषी अधिकाऱ्यांना सांगून पूर्व तयारीची बैठक लावली आहे. म्हणजे आपल्याला न भीता ही जी कामं आहेत त्या ज्याने आमचं अर्थचक्र चालणार, ज्याने आमचे इतर प्रश्न पांगळे होणार नाही, तिकडेही लक्ष द्यावं लागतं. अदरवाईज ही भीती बाळगून आम्ही फक्त एकदम कोरोना असं जर करायला लागलो तर मला वाटतं अनावस्था प्रसंग ओढवेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही ह्या सर्व व्यवस्था आता नीट लावल्याच पाहिजे. कोविड सेंटर असतील, ऑक्सिजन बेडची उपलब्धता असेल. आता आम्ही आमच्या श्रीरामपूर मध्ये ऑक्सिजन प्लांट लावतो आहोत, SDRF मधून आपण तो मंजूर करून घेतलाय. माझा आता पुन्हा श्रीरामपूर हॉस्पिटलमध्ये नव्यानं 150 ऑक्सिजन बेड आम्ही वाढवतो आहोत. जे काही संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल बोललं जाते तिला थोपवण्यासाठी अधिक ऑक्सिजन बेड लागतील या भावनेने करतो आहोत. आणि खर तर माझी एक वेदना, खेड्यापाड्यातला आमचा शेतकरी आता आमच्या आई बहिणीच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून त्या कोरोना हॉस्पिटलचं बिल देतो, त्याऐवजी जेवढे सरकारी व्यवस्था बळकट करून मोफत उपचार होण्याच्या सुविधा निर्माण करता येतील त्या करून द्याव्या लागतील. खरं तर मी एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना एक महिन्यापूर्वी दिलंय की महाराष्ट्र शासनाने कोविडचे उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये घातले, मग ज्या ज्या दवाखान्यांना आपण कोरोना उपचार केंद्र म्हणून मंजुरी दिली आहे त्या दवाखान्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली पाहिजे. ते का राबवत नाहीयेत? जर सरकार देऊ करतंय तर त्यातून जे काही पैसे मिळतील 20,000, 40,000, 65,000 ती मदत आमच्या गरीब माणसाला होऊ शकते. म्हणून प्रत्येक कोविड उपचार केंद्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली पाहिजे
असाही आमचा प्रयत्न आहे. आणि या सर्व भीती बाजूला सारून आपलं जे सर्व अंगांचं लाईफ आहे, उद्या खरीप येते, उद्या पावसाळा सुरू होणार आहे, त्याच्या पूर्व तयारी आहे, हे जर आपण करू शकलो नाही मला वाटतं अनावस्था प्रसंग ओढवेल. त्यामुळं मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व अंगाने पुढे गेलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यासाठी मी आमच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, ग्रामीण भागातले दौरे वाढवा. ग्रामीण भागामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये समन्वय वाढवा. अहो आमच्या गावोगावचा आशा वर्कर्स, अंगणवाडीताई, नर्सेस इतकं उत्तम काम करतायत, त्यांना प्रोत्साहन द्या. ग्रामपंचायतीला मी विनंती केली आहे का त्यांना काही पीपीई किट लागले, त्यांना मास्क लागले, त्यांना हँड ग्लोव्ह लागले पुरवा. मी आग्रह करून पत्र दिले पीडीओना की ग्रामपंचायतींना त्यांच्या फंडातून या कामासाठी पैसे खर्च करायला परवानगी द्या आणि ते दिले. त्यामुळं सर्व स्तरावर लक्ष द्यावं लागेल आणि सर्व स्तरावर लक्ष दिलं तरच आपण या संकटाला यशस्वीपणे सामोरं जाऊ असं मला प्रामाणिकपणे वाटतं. प्रबळ आशावादासह आपण ही कोरोनाचं संकट आपण परतून लावू. धन्यवाद आमदार साहेब, तुम्ही आमच्या चर्चेत सहभागी झालात. पाटील साहेब खूप आभारी आहे. धन्यवाद.